साहेबांनी ज्या पद्धतीने अजितदादावर बोलले हे संस्कार आणि संस्कृतीला सोडून आहे. त्याबद्दल जे काही बोललं गेलं त्याबद्दल मी सुद्धा याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. व्यक्तिगत स्वरूपाची टीका होऊ शकत नाही, त्यामुळे पडळकरांनी जे काही बोललं आहे त्याबद्दल खऱ्या अर्थाने मी सुद्धा अजितदादांना सांगेल की त्यांनी मोठ्या मनाने त्यांना माफ करावं. पण ही राज्यातली आरक्षण मिळणार, कारण आरक्षण आता केंद्राचा अधिकार आहे. कायदे पंडितावर मला टीका टिप्पणी करायचा अधिकार नाही, पण माझ्या छोट्याशा बुद्धीला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला त्या निकालामध्ये मराठा समाज आर्थिक आणि सामाजिक पद्धतीने त्या ठिकाणी ओबीसी म्हणजे मागास कसा आहे, मागास कसा आहे याचं संपूर्ण त्या ठिकाणी विश्लेषण सुप्रीम कोर्टाला पुन्हा करावं लागणार. मराठा समाज मागास आणि त्या ठिकाणी सामाजिक मागासले पण सुप्रीम कोर्टमध्ये सिद्ध करावं लागणार, एवढाच त्या ठिकाणी मला वाटतं सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे किंवा सुप्रीम कोर्टाला अपेक्षित आहे. महाराष्ट्र सरकार ते करेल असं मला वाटतं. धनगर समाजाला मग काय आरक्षण दिलं नाही, कारण की दोन्ही वेळा भाजप धनगर नेत्यांना आमदारकी देतं, खासदारकी देतं, मग आरक्षण का देतं नाही? धनगर समाजाचा सुद्धा अत्यंत महत्वाची बैठक मला वाटतं आज मुख्यमंत्र्यांनी बोलवली आहे, आणि त्या बैठकीमध्ये मला वाटतं धनगर समाजाबद्दल योग्य निर्णय होईल. खरं तर धनगर समाजालाही त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, ओबीसीचं आरक्षण कमी होऊ नये आणि मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग तयार करून आरक्षण दिलं पाहिजे. या तिन्ही भूमिकेला भाजपाचं समर्थन आहे. तामिळनाडूचे मंत्री स्टॅलिन ते म्हणले की आदिवासी राष्ट्रपती आदिवासी ज्या मुख्यमंत्र्यांच्या मुलांनी हिंदू धर्माचा अपमान केला, स्टॅलिनचा मुलगा यांनी संपूर्ण देशाच्या हिंदू संस्कृतीला संपून टाकू असं त्या ठिकाणी विधान केलं आणि संपूर्ण हिंदू संस्कृती निपटून टाकणे, मिटवून टाकणे याकरता ज्यांनी आपली प्रवृत्ती बनवली आहे त्या इंडिया आघाडीमध्ये जे काही स्टॅलिन आहे त्यांनी पहिलं याचं उत्तर दिलं पाहिजे. हिंदुस्थानातल्या 140 कोटी भारतीयांची संस्कृती संपून टाकायचा जो बयान ज्यांनी केलं त्या स्टॅलिनला आता या बाबीवर लक्ष हटवायचं आहे, म्हणून असे मला वाटतं स्टेटमेंट करून त्या ठिकाणी कन्फ्युजन तयार करण्याचं काम करतायत. काल रोहित पवारांनी इथं उपोषण केलं, कंत्राट भरती जी आर जो आहे त्याच्यावरून ते म्हणे मी आता राज्यभर रहाण पेटवणार आहे सरकारच्या विरोधात. 2026 तर रोहित पवार बद्दल काय बोलावं, अजित दादा आमच्याकडे आल्यानंतर रोहित पवारांना थोडी वाटते संधी की आता आम्हाला शरद पवार साहेबांनंतर पवार साहेबांचा मीच वारस आहे, त्यामुळं अनेक गोष्टी अशा करता येते की ते आता त्यामध्ये मी जास्त बोलणं योग्य होणार नाही, पण ज्या नॉनव्हेज इशू आहेत ज्याला काही अर्थ नाही आहे अशा इशूला शोधून काढणे आणि जे होणारच नाही आहे ज्या बाबी होणारच नाही आहे कसं आहे की शेवटी सरकार काय करतं कुठल्या जागा भरेपर्यंत काही कंत्राटी नियुक्त्या करतं. मी महाजनकोचा मंत्री होतो, मी ऊर्जा मंत्री पद सांभाळलं आहे, त्या काळामध्ये असं झालं की जेव्हा 7000-8000 पदं भरण्याकरता वेळ लागतो, समांतर आरक्षण असतात, आरक्षण बसवायला वेळ लागतं, तेव्हा त्या जागा खाली राहू नये म्हणून आपण 70-80% परवानगी देतो कंत्राटी लोकांना भरून त्या ठिकाणी काम पुढे नेण्याची. आणि त्यामुळं कंत्राटी पद्धती ही नेहमीच अवलंबल्या गेली आहे, कुठल्याही सरकारने अवलंबल्या गेली आहे, हे काय नवीन या महायुतीचं पिल्लू नाही आहे, हे त्याला बॉम्ब तयार करतात आहे, पण यांचे बॉम्ब नेहमी फुसके निघतात आहे. कंत्राटी पद्धतीने माणसं घेणे आणि कंत्राटी पद्धतीने माणसं घेऊन जोपर्यंत नवीन अपॉइंटमेंट होत नाही तोपर्यंत कारभार चालवणे या कुठल्याही सरकारने केला आहे, हे काही नवीन पद्धतीने असं मला वाटतं. पडळकरांची भूमिका ही स्वतःची भूमिका आहे की पक्षाची भूमिका आहे? नाही, पडळकरांनी ज्या पद्धतीने अजितदादावर बोलले हे संस्कार आणि संस्कृतीला सोडून आहे. भारतीय जनता पार्टी कधीही समर्थन करणार नाही या विषयाचं. शेवटी महाराष्ट्र हा संस्कार संस्कृतीचं राज्य आहे. विरोधी पक्षाच्या लोकांनासुद्धा विरोधी पक्षात जरी असेल किंवा आपलं पटत नसेल, एका पक्षातही राहून जरी आपलं पटत नसेल, महायुतीमध्ये राहून जर एखादे विचार वेगळे असतील, तुमचे मतभेद जर असतील, पण मनभेद तयार करून व्यक्तिगत स्वरूपाने टीकाटिप्पणी करणे हे राज्याच्या संस्कृतीला धरून नाही,
भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीलाही शोभण्यालायक नाही आहे। त्यामुळं अजित दादाबद्दल जे काही बोललं गेलं त्याबद्दल मी सुद्धा याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। नाही, मी सांगितलं ना की पडळकरांनी जे काही बोलले आहे त्याबद्दल असं संस्कार संस्कृतीमध्ये महाराष्ट्रात कुणी करू नये। कुठल्याही नेत्याबद्दल आपले किती वैर असतील, कितीही मनभेद असतील, किती मतभेद असतील, तरी सार्वजनिक स्वरूपाने कुणाचा अपमान करणे हे आपल्या रक्तामध्ये नाही आहे। विरोधी पक्ष जरी असेल त्याच्याबद्दलही टीका करताना आपण संस्कारमय पद्धतीने केली पाहिजे। पक्षीय राजकारणाची टीका होऊ शकतं, व्यक्तिगत स्वरूपाची टीका होऊ शकत नाही। त्यामुळे पडळकरांनी जे काही बोललं आहे त्याबद्दल खऱ्या अर्थाने मी सुद्धा अजितदादांना सांगेल की त्यांनी मोठ्या मनाने त्यांना माफ करावं आणि मी सुद्धा अजितदादांना याबद्दल बोलणार आहे। नाही, पडळकरांना आम्ही सांगितलं आहे की यानंतर अशा पद्धतीचं जे काही वक्तव्य करू नये। शेवटी एक जबाबदार विधान परिषद सदस्यांनी या पद्धतीने बोलू नये। भारतीय जनता पक्षाचे एक जबाबदार ते नेते आहेत आणि त्यामुळं त्यांना मी बोलणार आहे, त्यांच्याशी मी बोललोही आहे। पण खऱ्या अर्थाने अजितदादाचं जे काही मन दुखलं आहे त्याबद्दल मी त्यांना क्षमा मागतो। त्यांचं म्हणणं आहे की मला पक्ष महत्वाचं नाही, समाज महत्वाचा आहे, मग अशा भूमिकेला काय भाजप कारवाई करणार? नाही, समाजाचा शेवटी व्यक्ती जेव्हा जन्म घेतो त्याला समाज लागतो, त्यांना समाजाच्या समस्या मांडाव्याच लागतात। समाजाच्या समस्या मांडून समाजाला न्याय मिळवून द्यावा लागतो। धनगर समाजामध्ये खऱ्या अर्थाने आज मागासलेपणा आहे, मोठ्या प्रमाणावर शेळी मेंढी त्या ठिकाणी व्यवसाय करणारा धनगर समाज पिछाडलेला आहे। धनगर समाज अजूनही मुख्य प्रवाहाच्या बाजूला आहे, त्यांना न्याय मिळवून देण्याकरता पडळकरची भूमिका महत्त्वाची आहे। पण पक्ष हा राष्ट्रप्रथम आहे, पक्ष हा आमचा सर्वोच्च आहे, त्यामुळं पक्षात काम करताना पक्षाचं काम पक्षात करावं लागतं, समाजाचं काम समाजात करावं लागतं। नाही, ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ पडला त्या त्या ठिकाणी मला वाटतं देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा यांनी जाहीरात केला आहे की संपूर्ण मदत शेतकऱ्याला होईल, दुष्काळग्रस्ताला होईल। मोठ्या प्रमाणावर 1 रुपयामध्ये पीक विमा योजना मिळाली आहे, त्या पीक विमा योजनेचा फायदा होईल। पण सरकार मला वाटतं योग्य पाऊल उचलले। नाही, मी तुम्हाला वारंवार सांगेल की भारतीय जनता पार्टीने कधीही विरोधात असो की आता कुठल्याही नेत्याबद्दल असंस्कारी शब्दाचा वापर करणे कधीही मान्य केलं नाही। पडळकर मागेही बोलले तेव्हाही माननीय देवेंद्रजी आणि मी सांगितलं होतं की कुठल्याही नेतृत्वाला या पद्धतीने बोलू नये। शेवटी सामाजिक जीवनात किंवा राजकीय जीवनात काम करणारा प्रत्येक पक्षाच्या व्यक्तीला प्रतिष्ठा आहे, कुणाच्याही प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा कुणालाही अधिकार नाही। त्यामुळं विरोधात असो आम्ही की सत्तेमध्ये असो, सत्तेचा उन्माद आम्ही करणार नाही। विरोधी पक्षामध्ये आमची स्पष्ट भूमिका होती, आताही आहे, कुणाचा अपमान करायचा अधिकार कुणाला नाही। आणि त्यामुळे अजितदादाचं काही मन दुखलं असेल तर मी क्षमा मागतो। नितेश राणे पण अशा प्रकारचं